श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ बिल्डर्स 9090787833. छत्रपती संभाजीनगर येथील डेक्कन जिमखाना येथे 16 वर्ष वयोगटाच्या महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिकच्या मुले आणि मुलींच्या संघाची घोषणा करण्यात आली. नाशिक जिल्हा संघाची निवड करण्यासाठी दिनांक 8 आणि 9 मे दरम्यान विभागीय क्रीडा संकुल पंचवटी येथे जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मुलांच्या 19 संघांची तर मुलींच्या 14 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे 12 मुले आणि 12 मुलींची नाशिकच्या संघात निवड करण्यात आली. हे खेळाडू छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या खेळाडूंना क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे, फ्रँक गार्डनर, अशोक कुटे, आनंद खरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य प्रशिक्षक राजेश क्षत्रिय आणि आनंद द्रविड यांनी खेळाडूंच्या प्रगतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असल्याची माहिती दिली. यावेळी नुकत्याच पुणे येथे झालेल्या 13 वर्ष वयोगटाच्या स्पर्धेत चांगला खेळ करून पहिल्या 8 संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक अमेच्युअर बास्केटबॉल असोसिएशनने पिछले 10 दिन पहले एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था अंडर 16 का, जो कि बहुत ही सक्सेस हुआ था. उसमें PSA की टीम ने विनर लिया था और उसके बाद SBA की टीम ने रनर अप हुए थे. तो वहां पे हमने सिलेक्शन ट्रायल्स भी ऑर्गेनाइज किए थे, जिसमें हमने टोटल 16 प्लेयर्स शॉर्ट आउट किए थे. उसमें से अभी हमने फाइनल 12 प्लेयर्स हमने शॉर्ट आउट किए, जो कि नासिक को रिप्रेजेंट करेंगे औरंगाबाद यहाँ पे होने वाले स्टेट लेवल चैंपियनशिप के लिए. औरंगाबाद येथे होणाऱ्या अंडर 16 बॉईज आणि गर्ल्सच्या संघांना आज शुभेच्छा देण्यासाठी आज येथे आलो आणि या संघाला मी माझ्या वतीने आणि जिल्हा असोसिएशनतर्फे शुभेच्छा देतो. 9 News महाराष्ट्र ब्युरो नाशिक.